जमीन जागेच्या वादातून असे महेश राजाराम बागवे वय 57 राहणार मसुरे देऊळवाडा यांच्यावर सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक धरून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन नारायण गावडे राहणार मसुरे मर्डे बाजारपेठ याच्यावर शस्त्र परवाना अधिनियम 1959 कलम 325 भारतीय दंडविधान कलम 504-506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी मागवणे घाटी येथे घडली असं तक्रारीत म्हटलं आहे. महेश बागवे आणि त्यांचा मुलगा सागर, डंपरचालक ऋषिकेश नेरूरकर आणि JCB ऑपरेटर हे मागवणे घाटी येथील अनिल वंजारी यांच्या सामायिक जमिनीतील माती काढत असताना अश्विन गावडे हा गाडी क्रमांक MH 08 AG 1285 घेऊन त्या ठिकाणी आला आणि माती काढण्यावरून धमकी देऊ लागला. त्यानंतर त्याने गाडीतील सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक आणून त्याच्याकडे अग्निशमन आणि दारुगोळा वापरण्याचा अधिकृत परवाना नसतानाही सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक आणि काडतूस काढून मला आणि माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींना मारण्याची धमकी दिली अशी तक्रार महेश बागवे यांनी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण मसुरे पोलीस करत आहेत.